हाय मित्रांनो, आज हम लोग स्वतंत्र दिन यानी 15 अगस्त पर एक मराठी निबंध देखने वाले हैं। आपके स्कूल में भी मराठी निबंध लिखकर लाने के लिए कहा गया होगा। अगर कहा गया है तो आइए चलिए हम लोग मराठी निबंध देखते हैं। स्वतंत्र दिन इंग्लिश में हमें इंडिपेंडेंस डे के नाम से जानते हैं। शुरू कर दें। 15 अगस्त हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी 15 अगस्त 1947 रोजी आपले भारत देश इंग्रजांच्या गुलामीगिरीतून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देशासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम घेतले। महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य तिलक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शिव स्वातंत्र्य वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले। आगे के देखिए, भगत सिंह सारखे थोर क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले। इंग्रजांच्या जुलमी अत्याचारास कंटाळून भारतीयांनी संघटित होऊन बंड पुकारले। गांधीजी अहिंसावादी विचारस नीतून सविनय कायदे भंग करण्यात आला। भारत छोडो आंदोलन छेडण्यात आले आणि चढवी उठाव सत्याग्रह आंदोलन यातून इंग्रजांना स्वतंत्र वीरांनी जेरीस आले। अखेर शूरवीरांच्या त्यागातून तसेच बलिदानातून आपल्या भारत देश स्वतंत्र झाला। 15 अगस्त हा भारताचा एक महत्त्वाचे राष्ट्रीय सण आहे। या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ला किल्ल्यावर प्रधानमंत्री हसते, राष्ट्रध्वज फडकवला जातो, सर्व शाळा महाविद्यालय व कार्यालयामध्ये ध्वजारोहण व ध्वज वंदन घेतले जाते, राष्ट्रगीत गायले जाते, देशभरात आनंदी व उत्साही वातावरण असते। दूरदर्शन तसेच सोशल मीडियाद्वारे देशभक्तीपर गाणी आणि देशभक्तीपर चित्रपटही प्रसारित केले जातील। भारत देश आपली मातृभूमी आहे, ती अनेक शूरवीरांच्या कर्तृत्वाने स्वतंत्र झाली आहे। हे प्रत्येक भारतीयाने सदैव स्मरणात ठेवून आपल्या देशाला सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। व्हिडिओ पसंद आई हो तो लाईक करना आणि चॅनल पण आहे तो सबस्क्राईब करना। बाय।